आपल्या टोंग्याला ज्यांना सायन्स देतात तो का स्कोप नाही. इंजिनिअरिंग आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. मेडिकल कॉम्प्लिकेटेड. मग टोंग्या करतो काय म्हणतो काहीच नाही. आपल्या डोक्यात एकच आपल्या टोंग्याला ज्यांना सायन्स देतात तो का स्कोप नाही. इंजिनिअरिंग आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. मेडिकल कॉम्प्लिकेटेड. मग टोंग्या करतो काय म्हणतो काहीच नाही. आपल्या डोक्यात एकच आता जो तुम्ही प्रेमध व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हॅडोमध्ये सांगितलेली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्विटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल. आणि आपण हॅडोमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते पण आपल्या आपण टेलिग्राम चॅनलला देत असतो. तेथून जाऊन सुद्धा यूज करू शकता. आणि आपण हॅडोच्या डेकोरेशन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ऑल मटेरियल दिलेलं आहे. तेथून जाऊन सुद्धा यूज करू शकता. तर आता सिम्पली काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचंय. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचंय. आणि आपण मटेरियलमध्ये जो बीट मा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू. सिम्पली इथून ऍड करायचा आहे. अशा प्रकारे इथून बीट मा व्हिडिओ ऍड केल्यानंतर त्याच बीट मा व्हिडिओवरती आता क्लिक करून येथे तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते. थोडं स्क्रोल करायचंय. येथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती एकदा क्लिक करून द्यायचं. अशा प्रकारे त्याच्यानंतर इथून आपले जे सॉंग आहे इथून वेगळं होऊन जाईल. आता सिम्पली आपल्या काय करायचं, हा जो बीट मॉडिओ आहे त्यावरती क्लिक करायचंय. आणि आपण ह्या बीट मॉडिओमध्ये ज्या बीट दिले आहेत 4-5 म्हणजे 6 बीट आहे ते तुम्ही बघू शकाल की 1-2-3 अशा 4-5-6 पर्यंत बदलत जातील बीट. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, ही जी 1 बीट आहे कुठे चेंज होते तिथे बघायचंय. सिम्पली तिथे यायचं. अशा प्रकारे तिथे तुम्ही बघू शकाल की आपली बीट आहे तिथून अशा वेळेस चेंज होते. तर सिम्पली इथे आल्यानंतर ही जी बीट आहे हे सिम्पली इथून चेंज होते. तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचंय. आणि पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचंय. आता तुम्हाला ह्याच्या पुढचे बीट कुठे चेंज होते बघायचे. ते इथे तुम्ही बघू शकाल की इथून आपली बीट आहे त्याशिवाय चेंज होत आहे. तर सिम्पली इथून आपण हा जो फोटो आहे सॉरी व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचंय. अशा प्रकारे हा जो बीट मॉडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करायचा आहे. इथून हा बीट मॉडिओ व्हिडिओ इथून कट केल्यानंतर हा जो आपली पहिली बीट आहे ते तुम्ही बघू शकाल की ही पहिली बीट आहे. तिथे जे त्या बीट म्हणजे ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं. आणि थोडं स्क्रोल करू इथे रिप्लेचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती एकदा क्लिक करायचं. आणि जो तुमचा इथे फोटो असेल इथून ऍड करायचा आहे. इथे आपण 2 फोटो यूज केलेले आहेत. जर तुमच्याकडे 2 फोटो नसतील तर 1 फोटो यूज केला तरी चालेल. तर सिम्पली आपण एकूण इथून हा फोटो ऍड केल्यानंतर 2 बटाने झूम करायचा आहे. इथून परफेक्ट बसवायचा आहे. त्याच्यानंतर ही जी आपली दुसरी बीट आहे इथून इथे जे त्या बीटवरती क्लिक करायचं आहे. आणि पुन्हा रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आपला दुसरा फोटो असेल इथून ऍड करायचा आहे. तिथे आपण दुसरा फोटो इथून ऍड करून घेऊ अशा प्रकारे. आणि तो सुद्धा इथे 2 बटाने सेट करायचा आहे. सेम प्रोसेस आता तिसऱ्या बीटला करायची. चौथ्या बीटला इथून अशा फोटो आहेत त्या बीटनुसार इथून ऍड करून घ्यायचे. इथून फोटो ऍड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे. आणि थोडंसं इथे स्क्रोल करून येथे तुम्हाला फिल्टरचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. फिल्टरमध्ये आल्यानंतर येथे तुम्हाला रेट्रोचा हा जो ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना 2 हा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली अशा सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण याची नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशन आहे ते त्यावरती क्लिक करून मायनस करून द्यायचं. त्याच्यानंतर आपला जो हा फोटो आहे येल्लो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, हा जो आपण पहिला फोटो अशा प्रकारे येल्लो ब्लॅक अँड व्हाईट केला त्याच्या पुढचा फोटो सोडायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढचा फोटो अशा बाहेर करायचा आहे शेवटच्या फोटोपर्यंत. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, इथून हा फोटो आपल्या इथे परफेक्ट झालेला आहे. आता आपल्याला आहे ना ह्या फोटो आहे तो त्याला की द्यायच्यात. तर सिम्पली की कशा द्यायच्यात, तर इथे पहिले एन्युटायचे आल्यानंतर इथे आपली त्या फोटोवरती क्लिक करू. इथे कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्या पुढचे 2 सेकंद आहे म्हणजे इथे तुम्ही टाईमलाईनवर बघू शकाल की हे 2 सेकंद आहे. तिथे यायचं आहे पुन्हा इथे की द्यायची. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचे जे 4 म्हणजे आता आपल्याला आहे ना 4 सेकंदाचे तिथे यायचे. तिथे आल्यानंतर पुन्हा की द्यायची. पुन्हा आपल्या 6 सेकंदाचे तिथे यायचे. पुन्हा तिथे की द्यायची. पुन्हा आपल्या 8 सेकंदाचे तिथे येऊन येते की द्यायची. आणि डायरेक्ट फोटोच्या शेवटच्या भागी येऊन येते की द्यायची. अशा प्रकारे इथून 5-6 की द्यायच्या दिल्यानंतर आता काय करायचं, आपली ही जी पहिली की या तिथे यायचे त्या कीवरती अशा वेळेस सिलेक्ट असली पाहिजे. ही जी लेंथ आहे मधली व्हाईट कलरची अशा वेळेस सिलेक्ट असल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, हा जो फोटो आहे सिम्पली ना लेफ्ट साईडला शिवाय न्यायचा आहे. एका बोटाने नाही तर 2 बोटाने सुद्धा नेऊ शकता पण न्यायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे नेल्यानंतर पुन्हा आपल्या दुसऱ्या बीट म्हणजे आपली जी की आहे दुसरी तिथे यायचं आहे. बीट बोललो मी तर आपली की तिथे आल्यानंतर आता फोटो आपण लेफ्टला नेला का नाही, आता सिम्पली राईटला न्यायचा आहे. जसं येते तुम्ही स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे. ओके आता येते आपण राईटला नेला. पुन्हा लेफ्टला न्यायचा अशा फोटो. पुन्हा त्याच्या पुढच्या बीटला राईटला न्यायचा आहे.
आणि पुन्हा आता ह्याच्यात जी पुढची बीट असेल त्याला पुन्हा आपल्या लेफ्ट साईडला नेऊ अशा प्रकारे, आणि इथून शेवटची जी बीट असेल ती इथे परफेक्ट बसून जाईल. इथे तुम्ही नक्की परफेक्ट इथून करून घ्या. मी थोडं म्हणजे नॉर्मल सांगितलंय, म्हणजे कुठे फोटो आहे ना असा झाला नाही पाहिजे की थोडा मोठा झालाय कमी झालाय, परफेक्ट करायचे जसे मी प्रीमध्ये केले तशा प्रकारे दोन बोटाने इथून हा जो फोटो इथून परफेक्ट करून घ्यायचा आहे. परफेक्ट इथून बीट बसल्यानंतर की बसल्यानंतर सिम्पली आपल्या इथे पहिले एन्जॉय ठेवायचे, आल्यानंतर इथून बॅक करायचे, ओरलेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता मी ना तुम्हाला ना आपण मटेरियलमध्ये तुम्हाला 12 PNG दिलेत, तर त्याच्यातली एक आपली इथे पहिली ना ब्लॅक कलरची PNG इथून ॲड करायची. ते पहिले एन्जॉय थांबायचं आहे आणि ॲड ओरलेवरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला आहे ना त्याची आपली पहिली म्हणजे ब्लॅक कलरची जी आपली ती आहे सिम्पली बॉर्डर अशा प्रकारे असेल ती इथून ॲड करायची. आणि ह्याची जी लेंथ आहे शेवटच्या बीटमारपर्यंत न्यायची, म्हणजे शेवटपर्यंत न्यायची पहिल्या फोटोंपासून जी शेवटच्या फोटोपर्यंत, त्याच्यानंतर थोडे इथे झूम करायचे. ओके अशा प्रकारे आता मी काय करतो तुम्हाला एक दोन PNG इथून ॲड करून दाखवतो, त्याच्यानुसार पुढचे ज्या PNG असतील ते तुम्ही इथून ॲड करायचे. तर PNG कसे ॲड करायचे, सिम्पली आपल्या इथून प्ले करून बघायचे, म्हणजे डायलॉग आहेत आपले ते इथून ॲड करायचे. आता तुम्हाला समजलं मी सांगतोय तशा प्रकारे, तर कुठून डायलॉग सुरू होतोय ते आपल्या इथे प्ले करून बघायचे सॉन्ग. ओके इथूनच चालू होतोय म्हणजे पहिल्यापासूनच. तर इथे पहिल्या एन्जॉय आल्यानंतर ॲड ओरलेवरती क्लिक करायचंय आणि पहिल्या PNG इथून ॲड करायचंय आणि ह्याची लेंथ बघायची आपली आता कुठे येते. ओके इथपर्यंत येते आणि हा डायलॉग इथून संपतोय. तर सिम्पली अशा प्रकारे ना कमी करायची ही जी लिअर आहे ती कमी केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली त्याच PNG वरती क्लिक करायचंय. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय. तुम्हाला फेड इनचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असेल 0.3 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, त्याच PNG वरती क्लिक करायचं आणि रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन पुन्हा तेच PNG ॲड करायचं, म्हणजे इथून स्क्रीनवर परफेक्ट बसून जाईल. आता आपल्याला त्याच PNG वरती क्लिक करून येते तुम्हाला डुप्लिकेट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. आता इथून तुम्हाला प्ले करून बघायचं कोणता डायलॉग आहे आणि कुठपर्यंत येत आहे. ओके इथपर्यंत येतोय, तर सिम्पली आपण कमी करूया. त्याच्यानंतर रिप्लेसमध्ये जाऊन जो आपला दुसरा डायलॉग असेल इथून ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे हे जे PNG आहेत ते तुम्हाला इथून ॲड करायचे पुढचे. आता मी तुम्हाला दोन सांगितले, प्रत्येक वेळेस आपण संपूर्णच म्हणजे PNG ॲड करून नाही सांगू शकत, खूपच टाईम जातो आणि तुम्हाला आता माहिती पण झाले कशाप्रकारे PNG ॲड करतात ते. तर मी इथून PNG ॲड करून घेतो आणि इथून फोटोसुद्धा इथून ॲड करून घेतो लगेच. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व PNG आहेत इथून ॲड करून घेतले आणि शेवटले ना म्हणजे जिथून आपले दुसरा फोटो चालू होते आपला हा पहिला फोटो आणि दुसरा तिथून आपले हे एडिटरचं PNG इथून ॲड करून घेतलं आहे. व्हिडिओ एडिटरचं व्हिडिओ एडिटिंग एडिटर असं टाकले ते इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचे हे PNG. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे जे पहिला दुसरा फोटो आहे त्यामध्ये आपल्याला एक ट्रान्झॅक्शन द्यायचंय. तर सिम्पली हे जे व्हाईट कलरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल 0.4 ठेवायची. ठेवल्यानंतर आपल्या इथे ना अप्लाय टू वॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे येईचे त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला इनमध्येच थांबायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना स्विंग राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 1.0 ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या फुडच्या फोटो वर यायचं आहे. इथे आल्यानंतर या फोटोला आपल्याला ना स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल पुन्हा आपल्या 1.0 ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या फुडच्या फोटो वर यायचं आहे. येते आल्यानंतर या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे 0.7 ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या फुडच्या फोटो वर यायचे. येते आल्यानंतर आता इथे आपल्या कंबोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय. यामध्ये हा जो प्लांडमा 1 जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या फुडच्या फोटो वर यायचे. या फोटो आपल्या प्लांडमा 2 जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या फुडच्या फोटो वर यायचे, म्हणजे शेवटच्या फोटो वशी. आणि या फोटोला आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला इथे इथून इफेक्ट ॲड होऊन जातील. हे इथून इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्या इथे पहिले एन्जॉय ठेवायचे. पहिले एन्जॉय आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून इथे तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला आहे ना पहिला जो इफेक्ट आहे व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ते तुम्हाला सिम्पली ना शेवटचे जे 3 फोटो आहेत त्यांना नाही द्यायची आणि बाकीचे सर्व फोटोंना द्यायची. दिल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.